नमस्कार सगळ्यांना श्रीज यू एस ए डायरीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक साधी सिम्पल आणि हेल्दी लंचबॉक्सची रेसिपी दाखवणार आहे होप तुम्हाला हे आवडेल कारण आज आज आमच्या इकडे शाळा सुरू झालेल्या आहेत आणि माझ्या मुलासाठी मी लंच बॉक्स बनवला तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मी काय काय दिलं बॉक्समध्ये ते तुम्हाला दाखवते तर आज लंच बॉक्समध्ये दे मी देणार आहे चीज डोसा तर इथे बॅटर स्प्रेड केलेला आहे आणि वरतून थोडं कुक झाल्यानंतर तूप लावलं आणि तूप लावल्यानंतर मी वरतून चीज स्प्रेड केलं आणि चांगलं खालून कुक झाल्यानंतर त्याला फोल्ड केलं आणि दोन्ही साईडने व्यवस्थित कुक करून घेतलेलं आहे डोसा झाल्यानंतर मी अजून एक आयटम देणार आहे त्याच्या टिफिनमध्ये ते म्हणजे चपातीचा लाडू हा खूप हेल्दी आणि सिम्पल रेसिपी आहे आणि मुलं इझिली खाऊ शकतात तर ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आ आदल्या दिवशी माझ्याकडे चपाती राहिली होती तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चपाती घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे आणि तूप घेतलेलं आहे हे सगळं एकत्र केलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल होते ते मी सगळे ह्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकतात आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून ते ग्राइंड करून घेतलं आहे आणि ग्राइंड करून घेतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढायचं चा। हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं त्या मिश्रणाला आणि त्याचे बारीक बारीक असे छोटे छोटे जे बाईट साईजचे लाडू बनवायचे जे इझिली लहान मुलं खाऊ शकतात आणि एक दोन लाडू पण खाल्ले तरी पण त्यांचं पोट भरलेलं राहील असे हे हेल्दी लाडू आहेत आणि खूप सोपे आहेत कधीही तुम्ही बनवू शकता तर मी असेच सगळ्या पिठा सगळ्या मिश्रणाचे असे छोटे छोटे लाडू बनवून ठेवते जेणेकरून रायनचे एका बाईटमध्ये ते संपून जातील आणि टिफिनमध्ये द्यायला पण इझी होऊन जातील आता इकडे माझं लंच बॉक्सचं प्रिपेरेशन झालेलं आहे तर आता मी इथे लंच बॉक्स भरायला घेते तर ह्या बॉक्समध्ये सगळ्यात आधी मी चीज डोसा जो, जो केलेला होता तो ठेवणार आहे आणि चीज डोसा ठेवून झाल्यानंतर ते जे लाडू बनवले होते ते लाडू मी एका कंपार्टमेंटमध्ये ठेवते आणि फ्रूट्समध्ये आज मी त्याला देणार आहे चेरी जे माझ्याकडे फ्रूट्स अवेलेबल फ्रूट अवेलेबल होतं त्याच्यामधलं मी त्याला दिलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल फ्रूट ते तुम्ही देऊ शकतात आणि तसंच मग बाजूला राय माझ्या मुलाला कडधान्य खूप आवडतात मूग मटकी हे सगळं तर छोटंसं कंपार्टमेंटमध्ये मग मी मोड आलेले मटकी मूग दिलेले आहेत आणि ते हेल्दी पण आहेत तर अशा पद्धतीने हा पूर्ण लंच हेल्दी असा लंचबॉक्स रेडी झालेला आहे होप तुम्हाला ही लंचबॉक्सची रेसिपी आवडेल आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा